तर हे असे एवढे भले मोठे शेड आहे, साधारणतः 5 लाख रुपये हे सर्व शेड बांधण्यासाठी खर्च आला. आणि याच्यासाठी जे काही हे रॉड वगैरे वापरलेले आहेत, हे जुन्या बोरच्या पाईपा वगैरे सेकंडमध्ये माल घेतला होता, त्यामुळे आम्हाला खूप स्वस्तात पडलेलं आहे. हे पत्रे फक्त एकदम नवीन स्टँडर्ड क्वालिटीचे आहेत. आणि हे खाली इथून तुम्ही एक साईडला बघू शकता, तिकडच्या साईडपासून इकडे साईडपासूनपर्यंत एक काँक्रीटचं हे बनवलेलं आहे, जेणेकरून इथली माती वगैरे खचू नये आणि शेडसाठी एकदम भरभक्कम सपोर्ट व्हावा. तर हे काय होतं, कधी कधी झाडून झाडून तुम्ही पाहू शकता की पलीकडे थोडेसे खड्डेसारखं तयार झालेलं आहे. तर तिथे परत काही दिवसांनी माती वगैरे भरावी लागणार आहे. तर हे शेळ्या त्यांच्यासाठी असे गव्हाणी वगैरे केलेले आहेत आणि प्रत्येक वेगवेगळे कप्पे आहेत, प्रत्येक गव्हाणीमध्ये वेगवेगळे कप्पे. तर हा खालचा कप्पा आहे हा छोट्या बोकडांसाठी वगैरे, कारण जर शेळ्याने हे मिक्स केलं तर त्यांना व्यवस्थित खाता वगैरे येतो. त्यांच्यासाठी वेगवेगळे गव्हाणी वगैरे असे केलेले आहेत आणि इकडे कोंबड्या वगैरे पाळलेले आहेत हे लागणसाठी बोकड. तर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला पुढील माहिती दिली जाईल. तर हे असे शेळीपालन ऑलरेडी याच्याबद्दल आम्ही खूप काही सिरीज बनवलेले आहेत. तर हे कोंबडी पालन हे दाखवायचं राहिलं होतं की कोंबड्या जर पाळल्या तर हे शेळ्यामध्ये जे काही गोचिड वगैरे होतात त्या आरामशीर कीटक वगैरे ते खातात आणि त्यामुळे इथे काही इश्यू राहत नाही आणि त्यांचे अंडे वगैरे पण इथे विकता येतात. तर हे ऑटोमॅटिक पाण्याची सिस्टीम वगैरे केलेली आहे आणि हे लागणसाठीचं जे बोकड आहे ते खूप महाग आहे. किंमत ह्याचं वजन आहे 80 ते 90 किलो. आणि ह्या शेळ्या आहेत उस्मानीवादी, बिटल आणि खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या. तर हे असं दिसत आहे. तर ह्या शेळ्या आणि ह्या शेळ्यांचे एवढं सर्व काही असं आहे. नेहमीप्रमाणे शेळ्यांच्या वेबसिरीज व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. तर याच्यामध्ये शेळ्यांबद्दल सर्व काही माहिती दिली जाते, किती खर्च, किती नफा आणि सर्व काय. तर हे सर्व काय या व्हिडिओच्या एंडला सांगितले जाईल. तर या शेडमध्ये जवळपास 100 शेळे आहेत, हे अशा प्रकारचं शेड दिसत आहे. आणि सर्वात मजेदार गोष्ट मी तुम्हाला एक दाखवत आहे, इथे जो आहे तो रेडिओ, जो तुम्हाला काय आवाज ऐकायला येत आहे तो. हे खूप भारी टेक्निक, हे सध्या पुणे केंद्र आहे आणि आम्ही उन्हावर केलेलं आहे, उन्हाची एक सोलर प्लेट त्याला लावलेली आहे. तर रोज मस्तपैकी इथे बातम्या लागतात. आता गणपती सीझन सुरू आहे, आज गणपती बसणार आहेत. तर सर्व काही तिथं हे सांगितलं जातं आहे. रोज रेडिओला बातम्या आणि शेळ्यांविषयी किंवा इतर शेतीविषयी माहिती एकदम व्यवस्थित दिली जाते आणि हे एक मनोरंजनाचं साधन ठरते. आणि हा कंटिन्यू रेडिओ तिथे चालू असतो, जेव्हा जेव्हा ऊन येईल ना त्यावेळेस ते कंटिन्यू चालू असते, त्यामुळे वेगळ्या प्रकारचं करमणुकीचा हे तयार होते. आणि इकडे जरी सारखं काय काम वगैरे करत असेल तरी कधी तर बोरिंग वगैरे होत नाही. तर हे आहे असं शेळ. तुमचं काही क्वेश्चन किंवा कमेंट्स असतील तर नक्की विचारा. याच्यामध्ये नक्कीच प्रॉफिट वगैरे खूप काय राहते, याच्याविषयी मी स्पेशल व्हिडिओ बनवेन. थँक्यू. तर हे असे एवढे भले मोठे शेड आहे, साधारणतः 5 लाख रुपये हे सर्व शेड बांधण्यासाठी खर्च आला. आणि याच्यासाठी जे काही हे रॉड वगैरे वापरलेले आहेत, हे जुन्या बोरच्या पाईपा वगैरे सेकंडमध्ये माल घेतला होता, त्यामुळे आम्हाला खूप स्वस्तात पडलेलं आहे. हे पत्रे फक्त एकदम नवीन स्टँडर्ड क्वालिटीचे आहेत. आणि हे खाली इथून तुम्ही एक साईडला बघू शकता, तिकडच्या साईडपासून इकडे साईडपासूनपर्यंत एक काँक्रीटचं हे बनवलेलं आहे, जेणेकरून इथली माती वगैरे खचू नये आणि शेडसाठी एकदम भरभक्कम सपोर्ट व्हावा. तर हे काय होतं, कधी कधी झाडून झाडून तुम्ही पाहू शकता की पलीकडे थोडेसे खड्डेसारखं तयार झालेलं आहे.
तर तिथे परत काही दिवसांनी माती वगैरे भरावी लागणार आहे। तर ही शेळ्या त्यांच्यासाठी असे गव्हाणी वगैरे केलेले आहेत आणि प्रत्येक वेगवेगळे कप्पे आहेत, प्रत्येक गव्हाणीमध्ये वेगवेगळे कप्पे। तर हा खालचा कप्पा आहे हा छोट्या बोकडांसाठी वगैरे, कारण जर शेळ्याने हे मिक्स केलं तर त्यांना व्यवस्थित खाता वगैरे येतो। त्यांच्यासाठी वेगवेगळे गव्हाणी वगैरे असे केलेले आहेत आणि इकडे कोंबड्या वगैरे पाळलेले आहेत हे लागणसाठी बोकड। तर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला पुढील माहिती दिली जाईल।